पूर्वाश्रमीचं मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि आताचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे खरं म्हणजे या परिसरातल्या मराठवाड्यातल्या राजकीय त्याचप्रमाणे इतर सामाजिक संघटनांच्या संघर्षातून हे मिळालेलं विद्यापीठ आहे आणि म्हणून असं म्हणता येईल की कार्यकर्त्यांच्या संघर्षाचं वरदान म्हणजे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे। मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वार्थापोटी हे त्यांच्यासाठी त्यांच्यामुळे हे शाप बनलेलं आहे, त्यांचा शाप लागलेला आहे आणि म्हणून आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ होईपर्यंत जी कारकीर्द राहिलेली आहे खरं म्हणजे खूप वैभवशाली कारकीर्द आमच्या या मराठवाडा कृषी विद्यापीठाची आहे की बीडीएन तूर असेल किंवा BT44 असेल याचप्रमाणे ज्वारीच्या अनेक CHS 5 अशा बऱ्याच जाती वान अन्नधान्याच्या या कृषी विद्यापीठानं संशोधित केलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण देशासाठी वरदान ठरलेल्या आहेत। असं हे वरदान असलेलं मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि आताचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खरं म्हणजे या ठिकाणी आलेल्या वेगवेगळ्या कुलगुरूंच्या कारकिर्दीमुळे हे गाजलेलं आहे। दैदिप्यमान कारकिर्द जर म्हणायची झाली तर या विद्यापीठाला लाभलेले कुलगुरू डी के सोळुंके, त्याचप्रमाणे खुसपे साहेब, त्यानंतर पुढे डॉक्टर CD माई, त्यानंतर डॉक्टर व्यंकटेश्वरलू असे जे कुलगुरू या ठिकाणी लाभले यांनी या विद्यापीठाचे नाव लौकिकात भर पाडण्याचं काम केलं आणि अर्थातच हे सगळं भर पाडण्याचं काम जे झालं ते आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठातील अर्थात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनामुळे, मग ते संशोधन तुरीमध्ये असेल, करडीमध्ये असेल, कपाशीत असेल, ज्वारीत असेल किंवा बायोमिक्समध्ये असेल। मात्र याच विद्यापीठाला काही कुलगुरू किंवा काही प्रशासकीय अधिकारी असेही लाभले की ज्यांच्यामुळे या मराठवाडा कृषी विद्यापीठाची काही अपकीर्ती झाली किंवा त्याच्या वैभवाची थोडी घसरण झाली। ही सुरुवात झाली ती खरं म्हणजे डॉक्टर VM पवार यांचा कार्यकाळ हा अत्यंत वादग्रस्त कार्यकाळ राहिला आणि VM पवार हे मराठवाडा कृषी विद्यापीठातील एकमेव कुलगुरू आहेत की ज्यांना निरोप समारंभ दिला गेला नाही। त्यानंतर वेगवेगळे कुलगुरू येत गेले आणि सध्याचे कुलगुरू अशोक ढवण यांची कारकीर्द देखील तेवढीच वादग्रस्त ठरलेली आहे। विशेष करून असा त्याच्यावर आरोप होतोय की कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण हे स्वतःचा वैयक्तिक हेवेजाव्यापोटी पदाचा गैरवापर करतायत। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर 40 लोकांना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये निलंबित केलेलं आहे आणि त्यांच्या निलंबनाची कारणं अगदी क्षुल्लक कारण आहेत, ती कारणं निलंबनासाठी कारणीभूत ठरत नाहीत, मात्र वैयक्तिक द्वेषापायी त्यांनी त्यांना निलंबित केलं असा त्यांच्यावर आरोप होते। त्याचबरोबर या विद्यापीठामध्ये त्यांनी काही संशोधकांच्या अशा ठिकाणी बदल्या केल्या की त्यांना तिथे संशोधन करण्याची तिथे मुभाच नाही किंवा तिथे ती सुविधाच नाहीये, म्हणजे त्यांचं संशोधनही थांबलेलं आहे। अशा लोकांना महाराष्ट्र शासन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं वेतनाचं भार सांभाळतंय आणि त्यांचा देशातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, त्यांच्या संशोधनाचा फायदा व्हावा या हेतूने त्यांना तिथे नेमणूक केली। मात्र अशोक ढवण यांनी त्यांच्या अशा ठिकाणी बदल्या केल्या की त्यांना तिथे संशोधन करता येणार नाही। त्याचबरोबर काही लोकांच्या अशा ठिकाणी प्रतिनियुक्ती केलेली आहे की तिथे त्यांची ती पदच नाहीये। एकंदर काय तर अशोक ढवण यांच्या कारकिर्दीमध्ये या मराठवाडा कृषी विद्यापीठाची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची प्रतिष्ठा थोडीशी खाली येत गेलेली। त्याला अजून एक सबळ कारण देता येईल की देशामध्ये 69 कृषी विद्यापीठ आहेत, त्यामध्ये 18-19 मध्ये आमच्या विद्यापीठाचा दर्जा किंवा मानांकन हे 41 क्रमांक होतं, 19-20 मध्ये ते 41 वरून 51 वर आलेले आहे, त्यावर मी पुढे भाष्य करणार आहे। मात्र मी जसं सांगितलं की VM पवार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरलेली, त्यावेळीची जी घटना की 2003 मध्ये काही सहाय्यक प्राध्यापक आणि असोसिएट प्रोफेसर्स यांच्या जागा भरती निघाल्या होत्या आणि त्यावेळेस अशी अट होती की सहाय्यक प्रोफेसर किंवा सहाय्यक प्राध्यापकासाठी ह्या पदासाठी किमान क्वालिफिकेशन हे पोस्ट ग्रॅज्युएट अर्थात MSc किंवा PhD केलेलं असावं आणि MSc जर असेल तर 2 वर्षाचा त्यांना शिकवण्याचा अनुभव असला पाहिजे। मित्रांनो, ही जाहिरात निघाली साधारणपणे 2003 मध्ये आणि 3 जुलै 2003 ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती। वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज भरले आणि यांचे इंटरव्ह्यू यांच्या मुलाखती 2004 मध्ये झाल्या। जेव्हा 2004 मध्ये मुलाखती झाल्या त्यावेळेस
सहायक प्राध्यापक एंटोनॉमी या विषयासाठी जी निवड करण्यात आली ते डॉक्टर कदम, आता डॉक्टर ते नंतर झाले कदम, या कदम यांची निवडणूक झाली, नेमणूक झाली. कदम यांची पदवीपूर्व पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते साधारणपणे ऑक्टोबर 2001 ला पूर्ण झालेलं आहे. लक्षात घ्या, ऑक्टोबर 2001 या साली त्यांनी एमएससी पूर्ण केलं. पास झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी जरी ते नोकरीला लागले तरी 3 जुलै 2003 रोजी त्यांचा अनुभव हा 2 वर्षाचा टीचिंग अनुभव होत नाही, म्हणजेच ते या पदासाठी अपात्र होते, इलिजिबल नव्हते. तरी सुद्धा कदम यांची, धीरज कुमार कदम यांची ती सहाय्यक प्राध्यापक पदी नेमणूक करण्यात आली. त्यावेळी कुलगुरू होते व्ही एम पवार. आणि मग ही त्या पात्रतेसाठीची अट मान्य पूर्ण होत नसताना सुद्धा कशा पद्धतीनं त्यांचं सिलेक्शन झालं किंवा कशी नेमणूक करण्यात आली, तर त्यासाठी आपण कदम यांच्याशीच बातचीत केली. ऐकूया काय म्हणतात. बोलतो, फोन केलता. हा नमस्कार सर, आभा शिंदे बोलतो औरंगाबादहून, पत्रकार. हा बोला साहेब. हा ते तुमच्या संदर्भामध्ये ती एक काल बातमी आली होती, मला ते पेपर्स हे आलेत, म्हटलं तुमचं म्हणणं जाणून घेणं आवश्यक आहे. सर आता 18-20 वर्षापूर्वी ही प्रोसिजर झाली. हो हो. आता ती घटनात्मक बॉडी असते त्या काळातली. बरोबर. आता त्यांनी आपल्याला इलिजिबल केलं, आपलं सिलेक्शन केलं, आपण जॉईन झालो. याच्यात आपल्याकडून काहीच नाहीये. बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, तुमच्या आवाजावरून सिनियर वाटताय. अगदी, मी सिनियरच आहे. आणि सर माझी पद्धत ती आहे, कोणती बातमी करायची झाली ना तर त्या बातमीचे दोन्ही अंग समोर आले पाहिजे. नाही, जनरल विचार करा ना तुम्ही, 18-20 वर्षापूर्वी जर काही सिलेक्शन कमिटी झाली असेल. बरोबर. आणि त्यांनी जर पूर्ण कागद, आता आपण तर आपलं कॅन्डिडेचर सबमिट केलं जे होतं ते. हो, आपल्याला त्यांची जाहिरात आली त्याप्रमाणे आपण आपला अर्ज केला. बरोबर केला. आपण जर पात्र होतो किंवा पात्र नव्हतो तर आपलं त्यांनी बोलवलं नसतं. अगदी बरोबर. आणि पात्र होतो म्हणूनच त्यांनी बोलवलं. एवढा मोठा पॅनल असतो सर. बरोबर. पूर्ण देशातले एक्सपर्ट्स असतात. हो ना, हो ना. आणि हा, आणि त्यातलं मग ते आपलं पूर्ण बायोडाटा समोर असतो त्यांच्या. बरोबर आहे. जर त्यातही जर त्यांना वाटलं असतं की बाबा मी अपात्र. चेअरमन कोण? व्ही एम पवार सरच होते का? हा, व्ही एम पवार साहेब चेअरमन होते. आणि एक लिंगप्पा म्हणून काहीतरी एक इंटरनॅशनल सायंटिस्ट होते त्यावेळेस आमच्या एक्सपर्ट आलेले. ओके. हा हा. म्हणजे चांगलं, म्हणजे खूप छान इंटरव्ह्यू झालता. आणि माझं जर मेरिट पाहिलात तुम्ही तर ती बघितलं सर, तुमची मार्कशीट पण आली माझ्याकडे. हा, डिस्टिंक्शन आहेत सगळे. हो हो, सगळ्यामध्ये डिस्टिंक्शन आहे, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला सर. कदाचित त्यांनी ते माझं डिस्टिंक्शन किंवा माझं पाहून कदाचित मला घेतलं. मित्र, ऐकलं आपण धीरज कदम सांगताय की त्यांचं ते त्या पात्रतेमध्ये जी काही अट होती त्या अटीमध्ये खरं म्हणजे ते बसत नव्हते, तरी पण त्यांचं सिलेक्शन झालंय. आणि कदमच सांगतायत की त्या पॅनलवर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे एक्सपर्ट्स त्या पॅनलमध्ये होते आणि त्या कमिटीचे चेअरमन तत्कालीन कुलगुरू व्ही एम पवार हे होते. मग जर राष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी होते त्या पॅनलमध्ये, मग ह्या पॅनलच्या हे लक्षात नाही आलं का की बेसिक कंडिशन जी जाहिरातीमध्ये बेसिक कंडिशन दिली होती, आम्ही आपल्या स्क्रीनवर तुमच्यासाठी आम्ही जाहिरात देखील दाखवलेली, बेसिक कंडिशन होती की जर एमएससी अर्थात पदव्युत्तर शिक्षण झालं असेल तर 2 वर्षाचा टीचिंग अनुभव लागतो. मग या बेसिक कंडिशनकडे या राष्ट्रीय स्तरावरच्या तज्ज्ञ लोकांच्या पॅनलने कशा प्रकारे दुर्लक्ष केलं, हे होऊ शकतं का, की यामागे आणखी काही कारण आहे? आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा प्रकारची मागणी या विद्यापीठाचे ईसी मेंबर, माजी ईसी मेंबर अजय गव्हाणे यांनी एका निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे गेलेली आहे. आणि काँग्रेसचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अॅडव्होकेट तुकाराम लिंगे पाटील यांनी देखील या प्रकरणाची सर्व चौकशी करण्याची मागणी कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यपाल माननीय राज्यपाल यांच्याकडे केलेली आहे. संघर्षानं आम्ही मिळवलेलं विद्यापीठ आहे आणि हे विद्यापीठ आमच्या संघर्षातून, मराठवाड्यातल्या संघर्षशील कार्यकर्त्यांच्या संघर्षातून मिळालं, म्हणूनच तुम्हाला या उच्च पदावर त्या खुर्चीमध्ये बसायला मिळालेलं आहे. आणि मग त्या पदावर जर तुम्हाला बसायला मिळालं तर तुम्ही या मराठवाड्याच्या नावाची आणि मराठवाड्यातल्या विद्यापीठाच्या नावाचा डंका वाजवला पाहिजे का तुमच्या स्वार्थासाठी या पदाचा वापर केला पाहिजे, हा प्रश्न निर्माण होतो. आणि ही बाब खरं म्हणजे ज्या लोकांनी संघर्ष करून हे विद्यापीठ मिळवलेलं आहे त्यांच्यासाठी चीड आणणारी बाब आहे. आणि म्हणून मी म्हटलं की अशोक ढवण यांनी
आणि खरं म्हणजे अशोक ढवानांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो मी की यांना डीन पदासाठी सुद्धा ते पात्र ठरले नव्हते, मात्र ते कुलगुरु पदासाठी लगेच पात्र ठरले. काय चाललंय सगळं? आणि अशोक ढवान सर, आपण जर या पदाचा वापर वैयक्तिक द्वेषापायी वैयक्तिक हेवेदावे काढण्यासाठी करत असाल आणि त्या माध्यमातून जर आमच्या विद्यापीठाची पच घसरत असेल तर मात्र हे योग्य नाही. आणि डॉक्टर धीरज कुमार यांनी सुद्धा जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्या नेमणुकीच्या बाबतीत, त्यांनी सरळ सरळ पॅनलवर ते ढकललंय, जबाबदारी पॅनलवर ढकलली आहे आणि ते सांगतात की मी कुणाला कपभर चहाही पाजला नाही आणि माझं सिलेक्शन झालं. असं होऊ शकतं का? आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, आमचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं बघायला मिळत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका.